नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन। तर पहा, आज काही छपऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे। तुम्हाला तर माहीतच आहे वाईटीवरती कोण असे निर्लज्ज लोकं आहेत की जे घरातला तमाशा दाखवतात, आणि लोकांनी जरा काही त्याच्यावरती आपलं मत मांडलं की त्या लोकांना शिव्या घालतात, त्यांची लायकी दाखवून देतात, आणि घाणेरड्या पद्धतीने त्यांना ते वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर देत असतात। तर असे काही ठराविक यूट्यूबर आहेत जे की सोशल मीडियावरती तमाशा मांडतात, अशाच काही लोकांसाठी त्यांचं जे काही नवीन नाटक चालू झालेलं आहे त्याच्यावरतीच मला काही मत मांडायचं आहे। तर तुम्ही आता इथे कोणाच्याही नावाचा उल्लेख मी करत नाही, तुम्हाला लगेच कळेल जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या लगेच लक्षात येईल की मी कोणासंदर्भात हा व्हिडिओ अपलोड करत आहे किंवा कोणासंदर्भात मी बोलत आहे, तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता। तर आणि हो, काही चुकलं ना माझं की तेही तुम्ही मला सांगू शकता, मला मुळीच राग येणार नाही, कारण की माझ्या चुका ॲक्सेप्ट करण्याची माझी मानसिकता असते किंवा माझ्या मनाची तयारी असते, माझ्या चुका मला नेहमीच मान्य असतात। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर विषय असा आहे की पहा, काही यूट्यूबर लोक असे आहेत की त्यांनी भरपूर काही तमाशा मांडला सोशल मीडियावरती, घरातलं जे काही भांडण तंटा किंवा बहिणी बहिणी आई माय लेकी नवरा बायको किंवा कोणाच्या घरामध्ये काय झालं, आम्ही काय खाल्लं आहे काय पिलं यांचं सगळं हागणंबुतणं सोशल मीडियावरती हे सांगत असतात। इवन आपल्याला काय माहिती होतं का त्यांच्या घरामध्ये काय चाललं आहे काय नाही, तर मुळीच नाही, आपल्याला काही माहीत नसतं त्यांच्या घरामध्ये काय चाललं आहे, पण हे लोक काय ना उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती शेअर करतात, यांचं पर्सनल असं कुठंच काहीच लाईफ नसतं। म्हणून आपल्याला माहिती होतं, आपण का जाऊन पाहतोय का डोकावून, चला रे ह्यांच्या घरात काय चाललंय, चला उघडा उघडा यांचं घर उघडून पहा, आता काय चाललंय डोकावून पाहत, हो यांनी ही भाजी खाल्ली, यांनी बटाट्याची भाजी खाल्ली, यांनी वांग्याची भाजी खाल्ली, ह्याची बायको पळून गेली, त्याचा नवरा पळून गेला, ह्याला आईनं मारलं, त्याला बायकोने मारलं, किंवा असं किंवा ह्याला नवऱ्यानं मारलं, ह्याला बहिणी बहिणीचे भांडण झाले, हे काय आपण डोकावून पाहतो काय कोणाच्या घरामध्ये? तर नाही, हे सांगतायत, हेच दाखवतायत, हेच काय आपल्याला ऐकवतात, म्हणून आपण त्याच्यावरती रिॲक्ट होतो आहे। इवन आपण काही त्यांना चौकशी करायला जात नाही, पण ह्या लोकांचं कसं आहे ना, म्हणजे यांचं असं आहे आम्ही काही बोलू द्या, आम्ही काही सांगू द्या, फक्त या लोकांनी ऐकत राहायचं मूर्खासारखं, फक्त यांनी ऐकून घ्यायचं आणि आम्हाला व्ह्यूज द्यायच्या, आमचा व्हिडिओ यांनी शेवटपर्यंत पाहायचा, आम्हाला व्ह्यूज द्यायच्या, परिणामी आम्हाला डॉलर्स तर मिळतातच, परंतु यांनी मात्र काही बोलायचं नाही। ह्या लोकांचं असं आहे, अरे असं कसं रे, यूट्यूब काय तुमच्या एकट्याचं राज्य आहे का, यूट्यूबवर तुमची सगळी मनमानी आहे का? तर नाही, माझं जरी रिॲक्शन चॅनल असेल तर याचा अर्थ असा नाही आहे की परत समोरच्या व्यक्तीच्याबद्दल 10 चुका आहेत, माझी एक पण चूक नाही, तर असं नाही, माझ्यासुद्धा 100 चुका होऊ शकतात, 10 चुका होऊ शकतात, मला त्या मान्य आहेत, तुम्ही सांगू शकता, कारण की स्वतःला चूक माणसाची कधीच दिसत नसते, जेव्हा इतर काही सांगतं ना तर ती आपल्यामध्ये देखील आपली मानसिकता असावी की हो माझं चुकलं आहे मान्य करायची, आपल्याला तेवढी आपल्यामध्ये आपण जे म्हणतो ना आपल्याला चूक करण्याची आपल्यामध्ये आपल्या मनाचा मोठेपणा असावा। ठीक आहे, तर आता या लोकांनी भरपूर काही घरातला तमाशा मांडला, कुठं काय झालं कसं झालं सगळ्या काही गोष्टी शेअर केल्या, आणि या गोष्टीचा त्यांना हळूहळू त्रास व्हायला लागला। आता सगळी नाती तुटली, बहिणी बहिणी तुटल्या, बहीण भाऊ तुटले, भाऊ भाऊजे तुटले, किंवा आई माय लेकी सगळं काही त्यांचं नातं तुटून गेलं, त्यांनीच सोशल मीडियावरती दाखवलं आणि ते सांगतात की मला आई नाही आहे, मला मुलगी नाही आहे, माझं कुणीच नाही, माझं हे नाही, माझं ते नाही, उठलं की मुलामुलींना बहीण भावांना म्हणू म्हणू लोकांना इथं उल्लू बनवण्याचं काम चालवलेलं आहे, बाकी काहीच नाही। तर आता त्यांचं काय नवीन नाटक आहे तर पाह, या लोकांचं ह्यांनी घरातला तमाशा दाखवला, आता डॉलर्स भरपूर कमावले, खूप डॉलर्स छापले यांनी, खूप एवढा पैसा कमवला ना की ह्यांचे राहिलेले जे घरादाराचे गाड्या, यांच्याकडं फोर व्हीलर गाड्या, घरं बंगले, यांच्याकडं सगळं काही आहे, यांच्या घरामध्ये जे कोणत्या अशा वस्तू नाही आहेत की जे आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत आणि यांच्या घरामध्ये नाहीत असं कुठे आहे का? अरे आम्ही खेडेगावामध्ये राहतो, आमच्यासारख्या आम्ही खेडेगावातल्या लोकांच्या घरामध्ये साधा फॅनसुद्धा नाही आहे, फॅनसुद्धा त्यांना नाही आहे, एवढं गरमीचं वातावरण असतं, काही घरामध्ये फॅनसुद्धा अवेलेबल नाही, एवढी कष्ट करतात लोकांच्या रानामध्ये, लोकांची मजुरी करतायत, काही नोकरदार वर्ग असेल तर त्यांच्या घरामध्ये असू शकतो, पण ते सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतात, 8-8, 12-12 तास ते ड्युटी करतायत, तेव्हा त्यांना कुठेतरी एका महिन्याचा पगार मिळतो, पण या लोकांना, मूर्ख लोकांना घराच्या बाहेर निघायचं नाही, फक्त बसून कॅमेरासमोर धरायचं आणि झालं, भावांनो बहिणींनो करायचं, लोकांना वेड्यात काढायचं, रडायचं पडायचं, घरातला तमाशा दाखवायचा आणि डॉलर्स कमवायचे आणि घरं बांधायचे, मोठमोठे 4-व्हीलर गाड्या घ्यायच्या, घरात नको त्या फॅसिलिटीज घ्यायच्या, आणि जेवायला जायचं हॉटेलमध्ये, चिकन मटण खायचं, बेतावर बेत खायचे, ह्यांचं हे चणचणीत झणझणीत माल खायचं चालू आहे आणि लोकांना वरून शिव्या द्यायचं देखील त्यांचं काम चालू आहे। आता पहा काय झालं आहे,
आता ह्या लोकांचं असं आहे की पुन्हा काहीतरी ड्रामा करायचा, मग एकत्र यायचं, म्हणजे लोक कसं आहे ना, लोकांना विषय हवा असतो, पब्लिकला देखील आता काहीतरी इंटरेस्टिंग हवं असतं. आता यांचं भांडण झालं होतं, बाबा आता हे एकत्र येणार आहेत, कसे येणार आहेत, काय येणार आहेत, हे सुद्धा लोकांना एक नवीन उत्सुकता असते, काय चालले बाबा यांच्या घरामध्ये. आता जे रेग्युलर व्ह्यूवर्स असतात त्यांनाही देखील ते पाहतात म्हटल्यावर त्यांना सगळ्या गोष्टीची उत्सुकता असतेच ना, पुढे काय होणार हे जाणून घेण्याची. तर ते पब्लिक आहे, शेवटी पब्लिक त्यांचं मत मांडणारच ना. आणि आता घरामध्ये भांडण झालं आहे, पूर्ण एकत्र कसं यायचं, मग काहीतरी कारणं सांगतात, नाही आता हे असं झालं बाबा, तसं झालं बाबा, नाही आईशिवाय कोण असतं, मुलाशिवाय कोण असतं, मुलीशिवाय कोण असतं, आणि शेवटी भाऊभाऊ जेच असतात, आपलंच नातं आम्हाला कामं येतं. अरे आम्ही तेच सांगत होतो ना तुम्हाला, तुम्ही जर रक्ताची नाते जर एकमेकांच्या इज्जती काढतायत, एकमेकांना तुम्ही एकमेकांची बदनामी जर सोशल मीडियावरती करत आहात, तर त्यामध्ये तुमची समोर तुम्ही सख्या भावाची बहिणीची बदनामी जर करत असाल तर त्यामध्ये तुमची स्वतःची देखील बदनामी होतच आहे ना. आम्ही पब्लिक हेच सांगत आहोत तुम्हाला की थांबवा कुठेतरी. आम्ही हेच सांगत होतो की म्हणजे अरे जरी उद्या काहीही झालं, काही संकट आलं, तर तुमचीच बहीण भाऊ एकमेकांना तुम्ही उपयोग येणार आहेत, हे पब्लिक नाही उपयोग येणार, हेच तुम्हाला पब्लिक सांगत होतं. पण या लोकांना कळेल तेव्हा ना, ह्यांना डॉलरची भीक लागलेली होती. आता ह्यांनी परत नाटक काय चालू केलं माहिती आहे, कमेंट मुद्द्यावर येते. नाटक चालू केलं म्हणजे आता यांनी असं चालू केलेलं आहे की आता काहीतरी गोड बोलायचं, मग बहिणी बहिणी एकत्र येणार, मायलेकी एकत्र येणार, भाऊ बहीण एकत्र येणार, मग सासूसुना एकत्र येणार, मायले बापले सॉरी आई आणि लेक एकत्र येणार, बापलेक एकत्र येणार, असे हे यांचा फॅमिली ड्रामा पूर्ण चालू झालेला आहे. आता तुम्हाला कळेल मी कोणा संदर्भात बोलत आहे. पण कसं आहे ना, तुम्हाला जर जेव्हा जर वेळ हेच या गोष्टी आहेत ना, तुम्ही आत्ता जे करताय ना पैशासाठी या गोष्टी, तर या गोष्टी तुम्हाला भविष्यात खूप नडणार आहे. तुमची मुलं बाळं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांच्या वेळेस तुम्हाला खूप अडचण येणार आहे, ते लक्षात घ्या. कारण की तुम्ही दाखवा ना, ब्लॉग दाखवा, तुम्ही त्यांना सोशल मीडियावरती आणा, तुमच्या मुलींनाही आणा, सगळं तुम्ही स्वतःही या, काही दाखवा, पण तुम्ही ज्या गोष्टी दाखवायच्या त्या दाखवा, मर्यादित दाखवा. ज्या काही गोष्टींच्या मर्यादा असतात त्या मर्यादा तुम्ही ओलांडू नका, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्या काही गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही, एवढीच तुम्ही काळजी घ्या. तर आता या लोकांनी नवीन नाटक चालू केलेलं आहे की बाबा आता आम्ही काय हे झालेलं आहे आमचं, आणि आम्ही आता आम्ही कोण आहोत ना, म्हणजे आमच्याशिवाय एकमेकांना कोण आहे, आम्हीच एकमेकांना करणार, आम्हीच एकमेकांना धरणार, आमचंच आम्ही कामं येणार. आताशी हे लोकांना कळायला लागलं का तर एवढे सगळे डॉलर छापून झाले आणि मग आता काहीतरी नाटक सांगत आहे. म्हणजे हे जे तुमचं नाटक आहे ना, हे पब्लिकला कळतं आहे, सगळं कळतं पब्लिकला, पण तुम्ही लोकांना काय करताय, तुम्हाला असं वाटतं की लाखो लोक पाहत आहे आणि आम्ही यूट्यूबवरती बसलं म्हणजे आम्हीच अतिशहाणी आहेत आणि पब्लिक सगळं मूर्ख आहे, तर असं नाही आहे. पब्लिकला कळते, पब्लिक हुशार आहे, सगळ्या गोष्टी पब्लिकला समजतात, पण तुम्ही लोक त्यांना जास्त वेळेत काढण्याचा प्रयत्न करतात. तर पब्लिकनं देखील या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की खरं बाबा खरा मॅटर काय आहे काय नाही, हे लोक आपल्याला वेड्यात काढतात, आपण कुणाला सपोर्ट करायला पाहिजे कुणाला नाही, ह्यांना देखील या गोष्टीची जाणीव असायला हवी. हे लोक बसून बसून पैसा कमवतात, आयतं खाऊन पैसा कमवतात, आणि तुम्ही लोक त्यांना व्ह्यू देतायत, तुमचे कष्टाची पैसे इकडे आणून घालतायत तुम्ही, म्हणजे तुम्ही रिचार्ज करताय, तुम्ही तुमचा वेळ वाया घालताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करताय आणि पुन्हा ह्या लोकांची तुम्ही उलट बोलणी खाऊन घेताय. आणि ह्या लोकांना काही भान नाही, ह्या लोकांना कष्टाचा पैसा नाही, त्यामुळे यांना जाणीव नाही आहे. आणि कसं असतं ना, जी लोकं खरंच कष्ट करून पैसा कमवतात ना, त्या लोकांना जाणीव असते, त्या लोकांना कदर असते, एकमेकांच्या भावनांचा ते विचार करतात. पण या लोकांचं कसं आहे ना, ह्यांना फुकट फक्त कॅमेऱ्यासमोर धरून पैसा मिळतो. पुन्हा म्हणतात आम्ही कष्ट करतो आहेत, आम्ही कष्ट करतो आहे, अरे यांनी काय कष्ट केले नेमकी, हे कष्ट करून कुठे, म्हणजे यांनी असं कोणतं मोठं डोंगर उचललेत म्हणून एवढे मोठे पोहोचले बाबा. आता जेव्हापासून वाय टीवरती आहेत तेव्हापासून तर खाऊन खाऊन यांची फक्त फुटायची वेळ आली आहे, कामं तर कुठेच यांचं दिसेना. मग यांनी असं नेमकं कोणतं कष्ट केले आहेत बाबा की हे जे आता एवढे मोठे झालेत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे रे. लोक एवढे कष्ट करतात, त्यांचं घर साधं लोकांना आयुष्यात पुऱ्या म्हणजे पूर्ण उभ्या आयुष्यात त्यांना घर बांधता येत नाही, ह्या लोकांनी दोन दोन तीन तीन वर्षात घरं उभा केली, चार चार चाकी गाड्या घेतल्या आणि फोर व्हीलरमध्ये फिरणारे लोक तुम्ही, आणि अशी खोटं नाटक करून लोकांकडून दिशाभूल जर करत असाल, लोकांचे पैसे मिळवत जर असेल असा खोटं बोलून, तर तुम्हाला तो कधीच टिकणार नाही. लक्षात ठेवा, खरं टिकत असतं, सत्य टिकत असतं, लक्षात ठेवा कधी पण हे. आणि पब्लिकला भेटत काढायचं कामं जे काय आहे तुमचं काम ते बंद करा, पब्लिकला सगळं समजतं आहे. आणि पब्लिकलाही तुम्ही जे बोलताय ना आता पुन्हा एकत्र येण्यासाठी, म्हणजे हे भांडण करून करून वेगळे झाले होते ना, आता हेच परत लोक आहेत ना मूर्ख बनवत आहेत पब्लिकला, आता हे परत एकत्र येतील, मग आता पब्लिक त्याच्यावरती काहीतरी रिॲक्ट होणार, काहीतरी कमेंट करणार, मग हे काय करणार की त्यांच्या कमेंट बॉक्स मुद्दा म्हणून चालू ठेवणार, काहीतरी उकसवून देणार, आणि मग त्यांना विषय सापडत असतो आणि एक कमेंट उचलणार, लगेच त्याच्यावरती दोन दोन तास भुंकत बसणार, हे यांचं कामच आहे. आता पहा एकत्र
येतील येतील ह्यांचा ड्रामा संपला की पुन्हा आता हे ड्रामा झाला की डॉलर्स कमवायचं म्हटलं की पुन्हा नवीन काहीतरी ड्रामा तयार करणार, असं या लोकांचं चालू आहे. सध्या त्यांचं जे काम चालू आहे एकत्र येऊन खोटं बोलून एकत्र येण्याचं जे काम चालू आहे ते तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे. मग पब्लिकनंच ठरवायचं की कुणाला सपोर्ट करायचा आणि कुणाला नाही. तर पहा, मला काही वाटलं म्हणून मी इथे मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कळलं असेल तर कमेंटद्वारे नक्कीच सांगा कुणा संदर्भात बोलत आहे, आणि माझं काही चुकलं असेल तर तेही सांगा कमेंट करून. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.